ह्याला पोरा म्हणलो चांगलं निघण, पण जायला रायवळच निघालं का असं? कारण पियाच्या नादी लागलं पार प्रपंचा त्यासाठी आपण करून ठो आणि त्यांना वाटलो करून घेतलं. ऐकीन पियाची हाय गे नाही त्या पुरीला तारा देतो. नेमकी करायचं काय कशी गव ना, बाका तुकडा घालती ना ती, पण हत्तीलाही त्रास देतो. त्या आईला कुणी का गावात हिंडतो इकडे तिकडे जोडीदार पाहतो, पिऊन येतो मारा डोकूला येतो राहतो. डोकं लावून लावून मी वैतागलो त्याला फार. असं झालं का मळ्याच्या अंगात राहावं असंच, त्याच्यामुळे मी निघून आलो मळ्याक. पण मग ती इकडे बा मरती येतं काय काय, मग त्या भरत भरोसाच नाही त्याचा. त्या बाय आलं तर जोखंडे खात पाय त्या बाय. काय रे काय करतो म्हणा बसलो आता काय बो. आता तू तुझ्या पुढं मी काय बोलणार आहे आता? नाही बो आता तू 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 दादाच झालाय का आमचा? तू ना आता माझं काम कर. काय करू आता? पन्नास दे. आता पन्नास हो आला का आता? अरे जवळ गांडच्या तो मला दे याचे. बर मला काम होते काय? मला आला का सागर? आता बायकू एक पट, तू एक पट. बरोबर. आता तू गेला तिकडे पिऊन येतो, तिला माहिती आपला नवरा जागेवर नाही, आणि मग ती मला त्रास देते. नाही भाकर टोकडा टायमोर. अरे दिलं तर खायचं तुला. मग निमेराच देतो का तू? तू मा बाप झाला यायला जास्त होते. म्हणजे एवढं प्रॉपर्टी कमावली तुम्हासाठी, उपकार केला का तू? यायला म्हणजे उपकार झाला हा बा. उपकार केला का? नालायका म्हणे बोल, तुला नालायकच आहे तू. तू तू मळ्यात आलं नाही आता घर पाहिजे नाही का? बर तुला ना घर कोणी बांधलंय ते? नाही बांधले, आजना बांधले. आजना बांधले. मग तू तू मा पोटी झाला मला जावडीच्या? ते जाऊन नाही म्हणत. मग काय म्हणतो? काय म्हणतो तू? तुला आलाय ना तुला एडच कॉपी करून देतो. म्हणजे या जागेवर एडच राह. चल या जागेवर मला ठेवतो. तू कुठं जातो? मी घरी राहायचं आहे. तू घरी राहायचं आहे? नवरा बाबा मी घरी राहतो. असं काही का? म्हणजे मावाला त्रास आहे का तुला? आली आड अडचण ना तर मग तुझ्या का पैसे लय जाईल? पैशाला मा का? मी काय कामाला जातोय? जाय ना. अरे तुला लाज वाटली पाहिजे ना थोडी फार. मला कामाला लाई तू? तू काय करतो गावात हिंडू तो का? काय होतो हिंडलं एखादा? असं का गावात आयला तू एक पोटी चाल मला आलाय मावल्या का? असा माझ्या बायकोला तुम्ही वागणी सण माय वागणी मी 10 रुपयाला पाहिजे तू आवानी. मग सारखं टू 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 मा बायको पुढं बोल. अरे बायको एक बटन तू दुपट रे. सोन्यासारखी बायको. सोन्यासारखी बायको मग ती दिते ना तुला 2 रुपये 10 रुपये लागले तवा काढू. पन्नास देते मग मग बायको चांगली तुझी. पन्नास घेऊन तुझ्या बापाला शेती. हा भारी काम केलं भाऊ तुला बरं का. आता उद्या तिने जर 100 दिले तू मला लाकूड टाकतो तू टाकशील? 100 दिले काय तुला लाज आहे तेवढी? म्हणजे काढलंय म्या तू मा बाप झालाय. तो एवढं जास्त बोलायचं असं का? म्हणजे गुणात बर का तुला सांगतो तू त्याची अजिबात गय करू नको. तुम्हाला काल आणले मी गय करणार नाही. मी फटकील बर का? मग तू म्हणशील मा मोठ्या भावाला मारलं. मारायचं मोठा राहू का लहान राहू तू ना त्या लायकीचं झालं. मग मी असं तुडून ठेवेल ना मग हात पाय काढून टाकेल बरं. पहिले सांगा तुम्ही त्या लायकीचं झालेलं माझ्या बापाला फार खाऊ कोठू केलंय माहितीये का? या बाय नको नको करू. तुमचं बहीण भाव असं आहे ना तुम्ही बापसात मिळत असलं तर पहा माझी एकदा सटकली मग मी तुडील. आपसात मिटत नाहीये तो त्या लायकीचा राहिलाच नाही. त्या बायला आहे ना त्या बायला तू बोला आता. हा तिला पाहिलं माहिती तिला पायाची आग मस्त घालत ती समोर राहिली पाहिजे. हा ती येणार नाही मला माहितीये ती समोर येणार नाही ती घरी पाहिलं ना आपण गेलो तर लगेच कडी लावून कुठतरी फरार होती तिला काय असेल ना. मग हा येऊ राहिले ते चला आता दाखवतो त्याला काय आवरातच असतील कुठे जाणार हे पटत नाही पण तो ओल मला बरं का. हा बायकूला एक शिकवतो तू आगवतो एक माझ्या बायको. मग त्याच्यामुळे तू बायकू तिकडे जाईन तू जाय माय मी इथं राहणार आता इथंच राहतो आता. हा तुला इथंच तिकडं खाय नाही तर कर तिकडं काही कर तिकडे. हा आता त्या पोरीला पोराला फोन जावायला फोन करेल. ते येणार आहे ते. हा बोललो बघल माझी. अरे तेच मला काम येते पोर मरून मरेल आज काय करते पोर. अरे पोर जावायच मला काम येणार आहे. तुला नाही उचलायला त्या पुरीला उचलायला तुला थांबून देणार नाही. राहशील का पण तोपर्यंत? तोपर्यंत राहशील का? अरे मला तर असं वाटलं का तुला का त्यांना उचलायची वेळ येते काय माहिती. म्हणजे माझ्याच पाहून दे जराशी. हा एकदा झालं दोनदा झालं तो तोंड मुसडं कुठं जात
माय बापाला कच कच बोलतो काय काय करतो काय मी त्याला पैसे देतो तुला पैसे द्यायचे मला इतके दिवस पोसला ते काय हे झालं का आता तुझी पोसायची आहे सारखं त्याच्याकडे पैसे मांगतो उपकारच केला उपकारच आहे का उपकाराची भाषा करतो भाऊ खावा तू काढलं हेच उपकार झाले तुला बायकोला समजून सांगा तुमचा तुमच्या घरातला मामला आहे बोल ना बोल ना आता बोल तिची तू कोण लागती त्या बायकोला समजून सांग तू कोण लागती अरे बिचारी ती चांगली चांगली हा ती चांगल्या घरात गेली तू जर मला आला या घरामध्ये मामा ये झाले झाले असे गळे दाबत काय मेले असे ते परवडले असते काय करते जगून राय बर त्याला उभा राहते ते पाय बर त्याला अरे तू येतो डोकं लावतो चुकून आला कोण लागला तो तिच्या आईला दाजी उठ नाही म्हणून दाजीला दाजीला उठ म्हणायला नाही सांगा बर हे कसं कसं फायदा केलं असं झालं आमुष्या पुण्याला झालं कवा झालं ते समज हे वाढवायची आवला दे ना ही ठेवायलाच नाही पाहिजे घरामध्ये आई गेली चांगले चांगले मरद याला काय झाले याच्या पायच आई गेली ना याच्या 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 पायच आई माझ्या पाय नाही गेली तुझ्याच पाय गेली माझ्या पाय नाही म्हाताऱ्या पाय गेली म्हाताऱ्या दारू पिऊ नाही दारू पिऊ कर्ज करी तुझं टेन्शन घेतलं म्हाताऱ्या तुझं टेन्शन घेतलं तुझं टेन्शन सुखी आहे मुठ जमीन तुझ्यामुळं ना लग्नाला एक वस्तू द्यायला मामा तरी मी करून घेतली परिस्थिती बापाला ती बायको कुठं तुझी उन्हाडली कुठं उन्हाडली रे ती घर पाहून कुलूप लावून पळाली आम्ही घर आम्हाला बाज यार लकडी लावून पळली असं का हा बायकोचं याचं सारखं नाही काय फरक नाही बायको चांगली हा बायको चांगली बाप नाही सांगलं तुला 5-50 रुपये त्याला 10 रुपयाला दिली आले का ही बापाला बोटला यायची बापाला मारती काय मारती तू हाताने येडेवानी मोठा भाऊ काय मारती मारायच्या लायकीच आहे तू जरी मोठा आहे पण त्याला मोठेपण घेत तू गेलो मग आहे एक दिवस काय दांडा घेऊन मागला आला तो म्हणे असंच गेलो समजाय दोघांना पेऊन आला तू गेलो समजा आता मार त्यांना लागला तू फक्त त्यांना काही हात लाव तू आहे तर अजून ना माझ्या बापाच्याच नावावर तुला तुझ्या बायको लढू नाही लात गांड्यावर लात मार त्यांची बिचारी करते कोण ते जावायचं कस काय ऑप्शन बापाच्या नावावर रे झोपत अंगठ्याची याला ना एक गुंठ्याच्या नाव करून त्याने करायचं याशी वागणी झोपत अंगठ्याचे दिवस गेले तिसरा तिसरा त्याच्या बायकोच्या नावावर का करतो बायकोच्याच नावावर करशील भाऊ तू तुला माहित नाही बापाच्या नाव कसा कायदा आहे फक्त आई बापाला तारा दिला ना तर पक्की आता शिक्षा होती माहितीये का चांगली देऊन बसवितील ढुंगारला तुला बोलित ना आता पोलीस केसच करीत तुझा त्रास नाही पोलीस केस काय करायची पोलीस केस करायची मी या असं यालाय ना मी आलोय ना आता याचे भांडे कुठे बाहेर फेका घर तुझं नाही घर आहे ना घर आता सध्या त्यांचे नाव आहे मग ते घर आता तिला लय झालं ना तिला सुद्धा घर बाहेर काढायचं ते तुमचे खरं बोलणं झालं रे कमी नाही म्हणजे नाही आपण खराब बोलतो पण हाय ना हा फुलं पाडतो नुसते बायकोला बोलली असत नाही होत त्याला काय त्याला म्हणाली का तुम्ही आम्ही कसं जाऊ कस काय जाऊ आम्ही कसं जाऊ त्यांच्यावर काहीच हा मग तू काय सांगतो हा का पुरच घेईल तुला तुला तर इडून काढेल अशी मस्त लग्नात केलं मी अरे काय केलं काय केलं तू दारू हाल लग्नाला पण नव्हता ना अरे तांदूळ टाका सुद्धा नव्हता तांदूळ टाकायला हा तांदूळ टाकाय नव्हता वरती तुला प्यायला भेटली म्हणून आला पोराची भाजी तुला बळच तेव्हा बळच आणलं नाही तर तुला माहिती कामवायचं काय आहे माहिती नाही बापाच्या जोर उडा मारत टाना टाना जोर बापावर तू शहाण आहे तू मार नको का जाऊ दे हाणायच्याच लायकीच आहे तू कुटायच्या लायकीच आहे तू काय म्हणतो मला 100 रुपये मारणार होतो पण माता काय सांग बर त्याला लाज वाटत मारतो मारितो का आला घ्या उलट्या बाबा आता कस काय खेळ नाही म्हणजे आता लोक काय म्हणतील पण हा गावात सगळं करून देईल
मोगरी होती मला सांगितलं मामीना मोगरी होती कुत्र्याला टाकली तिच्या बिचारीच्या कामरात टाकली तिने आज आजपर्यंत मी तुम्हाला बोललो नाही कंबर मोडलं माहिती तुला बी सांगितलं होतं मी कुत्र्याला कुल्ले सुजवायला पाहिजे माझ्या लय डोकं फिरले त्याला बोलता नाही माझ्या लय डोकं फिरले पण मग आता ही मारू राहिली म्हणलं आता नाही आमच्या सोबत चालायला लागेल मी कवाय ना तुम्हाला बरोबर येईल पण चार लोक मला नाव ठेवतील नाही याला नाव ठेवतील ना तुम्हाला काय नाव ठेवतील मग म्हणशील तो दारू पिऊन येणा झाला बाप येणा झाला म्हणशील असं काही नाही म्हणजे समाज काही नाही आता सगळं राहिलं काही लेकीच्या घरी आलं खाल्लं पिलं म्हणणे राहते का आपलं घर उभर शेवटी जावायचं घर ते जावायचं मामा चला काही नाही माझे आई बाप तुम्हालाही सांभाळी तुम्ही सांभाळशाल तुम्ही दारुड्या का वय ना माझं त्याच्या नावासाठी मला राजभाई याच्यावर काहीच करू नका तुम्ही याला कशी वठणीवर आणते पामी नाही नावर नाही द्यायची त्याला करायचं घरात राह तुम्ही कपडे इज्जत नाही करी कपडे फाडशील असं फाड आमचं काय जाणार उघडा उघडा आता त्याची इज्जत जर केली नाही ना तुला बाय कशी करू कुत्री जाय ना तोडवी तुला पक्की होय तोडील ना चार तास होय नाही मग आमचे लय जाणे चिठ्ठी मी दारोडे घे पाहून घ्या काय पाहिजे जीवाला धोका धोका बर एक काम कर हा सांग आता टीमच पाहिजे आपल्याला सांग कोण आम्ही तेवढे एकत्र पेतो हा ना तेवढ्याचे नाव सांग कुठे पेते ते सांग कुठे पेत्या तुझ्या बायकोला तिला तर पक्की तुडवी माझ्या बायकोचं नाव नाही तुला तुडवी तिचं आहे कर नाव अरे सगळे काय म्हणते ना सगळ्या भानगडीची मूर्तीचे माझी बायको सोन्यासारखी विचारली मोडायची सोन्या रख सोन्या रख मोडायची पक्का बैल झालाय मला लय जेवला पक्का बायकोनं बैल करून ठेवला बायकोनं सांगायचं यांना ऐकायचं तेच काम पक्का बैल करून ठेवले दाजी आता खरं बोलतो काल जरा दिले ना तिच्या पार्टी तीन साड्या देतल्या मी आणि शंभरच घेतली चोको सांगा शंभर घेतले सोडलेच नाही पांडुरंगा अरे काय दिवस आलं रे लाज सोडली त्याने सरी लाज सोडली तो भाऊ बायकोच्या साड्या देवी तो लाजच नाही द्यायला लाज नाही तुला अरे 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 मला घरात कचरा केला बरं जाऊ द्या मग तात्याने जर भांडे घासली तर तात्या म्हणजे राहणार नाही का सांगा बरं म्हणजे तो बाबा भांडे घासला याला लाज तात्याने भांडे घासायला पाहिजे म्हणतो ना तू फार माजला बायको जवळ दिसती मारायला मामा मामा आता एक काम कर मी जसं तुम्हाला बोललो ना आता तुम्ही याला पहिले करायचं बाहेर काढा उपाट ठेवूच नका आता गावात येणं सगळ्या लोकांना माहित झालं सगळ्या लोकांना तोंडले पिल ती केव्हा ना लांबून आम्ही रोड कडेच होतो तिनं पाहिलं आणि गेली ना लगेच कडे खरं खोटं होणार याचा तुम्हाला पाहिलं नाही ऐकलं ना चल आमच्या तुम्हाला चला बिंदास बिहाचं काय काम आहे